सगळं ऐकायचं, चांगली गोष्ट आहे ना, आपल्यासाठी चांगलं जे करतील त्यांचं ऐकायचं की नाही, की नाही. गोळी खा म्हणलं की खायचं, डोकं धुवायचं, पप्पांच्याकडे दिले. ह्या येथील परत भेटायला तुम्हाला ताई, हा त्यांना म्हटलं की आठवड्यातून भेटलं ना की मग बरे व्हाल लवकर. मग नाही म्हणा समोरच्या घरातल्याला पाहिजे सातकाळी. तुम्ही सगळे दोन्ही घर पण आणि दोन्ही माडीवरती घर पण. मीनाची गोळी घे अरुणाताई, तुम्ही डोक्यावर पाणी टाकायचं, एक शॅम्पूची पुडी सगळी डोक्यावर टाकायची आणि असं चोळायचं चांगलं, म्हणजे स्वच्छ दिसतील, अशी खूप छान होतील केस, सॉफ्ट होतील, मऊ अशी. तुम्हाला इंग्लिश येतं ना, चांगलं बोला की जरा काय ते. आणि चार दिवसात ना एकदा डोकं धुवायचं आणि धुतल्यानंतर ना असे कंगव्यानी चांगलं विंचरायचं. विंचराल ना छान. तुम्ही खूप हुशार आहे आणि चांगलं बरं व्हाल आणि तुम्ही तयार झाला त्याबद्दल ताईंचं अभिनंदन करा सगळ्यांना. आणि खूप चांगलं तुम्ही, ह्या लोक ही सगळी आपली चांगली लोक आहेत, ह्या मॅडम सांगतील ते ऐकायचं सगळं. हा म्हणजे तुम्ही आजारातून लवकर बरे आहात आणि ही जखम झालेली ती पण बरी होईल तुमची. आता परवाच नावाचं तुम्ही मॅडम सगळे असं कसं हो. पण माझ्या नावाची तर डुप्लिकेट आतल्या इलेक्ट्रिकल मध्ये मांडणारी तुम्ही सगळे माणसं, पण तुमची सगळी तर चिल्ड्रन वेअर आहे, त्यांना सांगताना तुम्ही माझ्या बरोबर करा. बरोबर तुम्ही अंगणवाडी रक्तवाडीच्या गोळ्या अंगणवाडी माझा हक्क आहे. अरे देणार नाही तू हक्क, माझं जेवण आहे तुमच्या अंगणवाडी, तुम्ही पळवता देते की नाही तुला खाऊत लाडू देतात. मी कधी कधी डिश मध्ये, कधी कधी नको म्हणते तर मग पेपर मध्ये, पेपर मध्ये घरी जाऊन खाते म्हणते. तसं सहकारी छान करते माझी मुलं, कोणीही तिला म्हणजे असं घाबरत नाही. मी सगळ्यांना सांगून ठेवलंय बाबा ही दीदी आहे, तिला घाबरायचं नाही म्हणून. नमस्कार, माझं नाव नूतन हनुमंत सावंत, मी प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच क्षेत्र माहुली. आज मीना शंकर सावंत यांची जट काढण्यात आली, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त. ग्रामपंचायत सदस्य मीना सावंत आमच्या गावात फिरत होत्या, त्यांच्या डोक्यात भरपूर जटा झालेल्या. आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून त्यांच्या जटांचं निर्मूलन केलं. नमस्कार, मी अंगणवाडी सेविका अरुण अनिल सावंत, क्षेत्र मौली 325. मीना विजय हनुमंते हिला म्हणजे मी खूप दिवसापासून बघते, खूप म्हणजे ती माझी मैत्रिणीच आहे आणि तिच्यात झालेला जो काही मानसिक बदल तो मी स्वतःहून पाहिलेला आहे. जी पहिली इतकी ती छान होती आणि नंतर जी काही तिच्या मनावर जे काही आघात झाले हळूहळू आणि ती जो काही तिच्यात बदल झाला त्याच्यामुळं तिच्या केसांची तिनं निगा ठेवली नाही आणि त्यामुळे ती जटा तयार झाल्या. आणि हे जटा घेऊन जेव्हा ती गावातून फिरायची तेव्हा तिला बऱ्याचशा लोकांनी खूप तिला म्हणजे असा त्रास दिला. आणि कसं की लोकांची म्हणजे दृष्टिकोन बघण्याचा कसा असतो की बाबा हे जटा आहे म्हणजे काय विचित्र, आणि कपड्यांचा वेश वगैरे तिचा चांगला नसल्यामुळे तिला कधी छोटी मुलं कधी दगडी मार, कधी कोणी काही टोमणे मार किंवा कोणी काही बोलायचं. पण ती म्हणजे असंच दिवसेंदिवस जात असताना म्हणजे आत्ता जात आहेतच आणि म्हणजे एक नवीन असं छानसं गावामध्ये दाभोळकर सरांची टीम आली आणि एकदम आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. मला खूप आनंद वाटला त्या दिवशी जेव्हा शिंदे मॅडम मला स्वतःहून म्हणल्या की मॅडम असं असं आपण करायचे तर तुमचं काय सहकार्य मिळेल का. तर शिंदे मॅडमनं मी स्पष्ट बोलले, म्हणलं मॅडम तुम्ही म्हटलं आता माझ्या छोट्या जाऊबाईच म्हटलं सरपंच आहेत आणि शिवाय म्हटलं मी अंगणवाडी सेविका आहे, आमच्या दोघींच्याकडून तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं म्हणजे सहकार्य लाभणार नाही असं कधीच होणार नाही. तर म्हटले बरं ठीक आहे आणि म्हटले आपण तिचं म्हणजे जटा निर्मूलन करूयात. तर म्हटलं आज म्हणजे आपले म्हणजे जे प्रेरणास्थान दाभोळकर सर ह्यांचा आज स्मृतिदिन आणि त्यांच्या म्हणजे त्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने जे काही आज खूप छान इथं उपक्रम राबवला गेला की मीना विजय हनुमंते हे तिचं सासरचं नाव आणि मीना शंकर सावंत हे तिचं माहेरचं नाव. तर ही जी मीना आहे
या मीनाचे आज जटा निर्मूलन केलं आणि ती खूप छान दिसायला लागली. आता इतकं बरं वाटतंय की काय आता म्हणजे शब्दात मी व्यक्त करू शकत नाही. ती वेळोवेळी कधीही तिला म्हणजे आलं मनात की ती माझ्या अंगणवाडीमध्ये येते आणि मुलांच्याकडे बघत राहते. मग माझ्या अंगणवाडीतला जो काही खाऊ असेल तो मी तिला दिला तर आवडीनं खाणार. कधी म्हणणार मी इथंच खाते, कधी म्हणणार मला कागदात बांधून दे, कधी म्हणलं ना मुलं जेवायला बसले तर या डिशमध्ये खातेस का तर दे म्हणणार. म्हणजे असं की म्हणजे तिला असं म्हणजे कधी मी तिला म्हणजे आमच्याकडून कधीच ट्रीटमेंट अशी मिळाली नाही की बाबा तू एक वेगळी अशी सायकिक पेशंट आहेस किंवा काय असं कधीच नाही. आणि आता जेव्हा तिच्यात बदल झालेला बघून ते केस म्हणजे जेव्हा तिचे ते जटा काढले तर इतकं छान वाटते तिच्याकडे बघून. तिच्याकडे आता बघून मुलं दगडं मारणार नाहीत किंवा तिला कोण काय म्हणणार नाही असं म्हणजे मला मनोमन वाटतं. आणि तिच्या जीवनातला हा बदल हा खूप म्हणजे विलक्षण आहे आणि खूप छान आहे. आभार मानते मी दाभोळकर सरांच्या टीमचं की त्यांनी हा छानसा प्रयोग केला. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानते आणि माझे ग्रामपंचायत क्षेत्र माऊलीतर्फे सगळ्यांचं सहकार्य लाभलं. सरपंच मॅडम, सदस्य मॅडम, हे सावंत सर, हे जाधव सर, हे पवार सर सगळ्यांच्याकडून जे सहकार्य लाभलं त्यांचे पण मी आभार मानते अंगणवाडीच्या तर्फे. आणि मी माझ्या वैयक्तिक माझ्या मैत्रिणीसाठी हे केलं त्यांनी, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानते. आणि दोन शब्द बोलून थांबते.